नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे नेरळला. जसं तुम्ही डिमांड केलं होतं, आज नेरळची पश्चिम साईड बघणार आहे. पश्चिम साईड ही आहे आणि त्या साईडला बघणार आहोत आपण तिथली लोकॅलिटी कशी आहे, किती डेव्हलपमेंट झालेली आहे आणि बिल्डिंग्ज अँड फ्लॅट्सचा किती भाव आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि बघणार आहे शाळा, हॉस्पिटल नेहमीप्रमाणे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वांगणीला गेलो होतो. वांगणीला लोकांनी सांगितलं की नेरळच्या पट्ट्यामध्ये काही डेव्हलपमेंट झाले, म्हणजे वांगणीच्या नेरळच्यामध्ये. तर आता बघणार आहे नेरळ पश्चिमेला किती डेव्हलपमेंट झाली, तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार आहे. तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ओके, पहिल्यांदा तुम्हाला मी नेरळ स्टेशनच्या बाजूलाच काही कन्स्ट्रक्शन चालले ते दाखवतो. तेव्हा इकडे एक बिल्डिंग आहे आणि इकडे एक नवीन बिल्डिंग बनते. आणि त्या साईडला पण जी पाठीमागची साईड आहे, कर्जत साईडला जाताना पाठीमागची साईड असते ना, त्या साईडला भरपूर बिल्डिंगही बनलेल्या आहेत. आता मी ह्या साईडनी कर्जत मुरबाड रोडवर जाणार आहे आणि बघू तिकडं किती डेव्हलपमेंट झालेली आहे. हे नेरळचं पश्चिम आहे हा का. नेरळकडची जी ही साईड आहे, पूर्वेकडची साईड म्हणजे माथेरानला आपण जातो ना ती साईड, त्या साईडला पण बिल्डिंग्ज आहेत थोड्याफार झालेल्या. तर तिकडं आपल्याला जायचं नाही, आपल्याला ह्या साईडची बघायची डेव्हलपमेंट पश्चिमेला, कारण तिकडं भरपूर लोक जातात ना. इथं हा पिकनिक स्पॉट असल्यामुळे इकडं जातात. तर आपल्याला ह्या साईडला जायचं जिथे बिल्डिंग झालेले दिसतात आणि भरपूर लोक उत्सुक आहेत इथे फ्लॅट घेण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. तर नेरळच्या ह्या साईडला आपल्याला जायचं आहे. स्टेशन अजून लोकल आलेलं नाही आहे त्यामुळं पूर्ण खाली आहे. नेरळच्या पूर्वेला ह्या काही बिल्डिंग झालेल्या दिसतात या साईडला आणि पश्चिम साईड आहे. पश्चिम साईडला पण बिल्डिंग होतात आहे आणि काही नवीन कन्स्ट्रक्शन आहे. तर ह्या साईडला आपल्याला जायचं आहे. इकडून रस्ता अजून तयार होतो आहे, ही पायवाट आणि तिकडं एक गेट आहे, त्या फाटकावर जायचं आहे. आणि तिथून आपण मग कर्जत मुरबाड रोडला जाऊया आणि तिकडं बघूया किती डेव्हलपमेंट झाली. नेरळला एका ओळखीच्या व्यक्तीने फ्लॅट घेतलेला आहे, मी त्या व्यक्तीला ओळखतो. पण मी त्यांना विचारलं नाही कुठं नक्की घेतलं, पूर्वेला का पश्चिमेला. काल ते गाडीमध्ये मला भेटलं होतं पण मला लक्षात नाही, काल ठरलेलंच नव्हतं की मी नेरळला येणार, कारण मला टाईम भेटल्यावर मी व्हिडिओ शूट करायला येतो. तर ती एक चुकी केली पण शेवटी म्हटलं आज सकाळी चला नेरळला जाऊया, कारण की भरपूर लोक मला विचारत होते की दादा नेरळ कसं नेरळ कसं. तर शेवटी तुमच्यासाठी नेरळला आलो. आता बघू, नेहमी आपण ह्या साईडला जातो ना माथेरानला फिरायला, तर मी निश्चय केला की बाबा पश्चिमेला जाऊ, कारण तिकडं भरपूर कमी लोक जातात. आता तिकडची साईड आहो तुम्हाला. हे बघा, इथं काम चालू आहे, रेल्वेचे कर्मचारी वाटतं. पुढं तिथं फाटक, त्या फाटकाकडे आपल्याला जायचं आहे. हे बघा, स्टेशनच्या बाजूच्याच बिल्डिंग आहे, त्या एक तयार होते आणि एक तयार झालेली आहे त्या साईडला. तर कन्स्ट्रक्शन चांगले दिसतं आहे मला इथे झालेले, तिथे आतमध्ये पण लांबून दिसतात चांगले झालेले. तर तेच आपल्याला बघायचं आता. हा रोड अजून तयार झालेला नाही, पाय वॉटच आहे आणि हे इथे फाटक आहे. पण हाच जो रोड आहे ना तो सगुना बागला जातो, मी कधी गेलेलो नाही तिथे पण भरपूर लोक तिथे फिरायला येतात. तर ह्या रोडवर आपल्याला पुढं जायचं आहे. ह्या साईडला बिल्डिंग झालेले दिसतात आणि येलो बस मी नेहमी दाखवतो, म्हणजे इथे शाळा आहे. इथे कॉन्व्हेंट असणारच, कॉन्व्हेंट स्कूल असणारच इथे. तर इकडे ह्या साईडला जुनी घरं अजून आहेत जी पूर्वीपासून लोक राहतात तिथे. आणि इकडे ह्या साईडला बिल्डिंग्स वगैरे बनतात आहेत. सॉरी, थोडा आवाज येतो इथे. इकडे बघा, नवीन कन्स्ट्रक्शन झालेलं आहे बिल्डिंगचं. इकडे या साईडला ग्रामपंचायत, इकडं फळांचे वगैरे दुकानं आहेत. आणि समोर इथं बिल्डिंगचे ते ॲडव्हर्टाईजमेंट वगैरे लागलेले आहेत. आपल्याला इकडे बघायचं आहे, इकडे थोडं इंटरेस्टिंग वाटतं. इकडे या साईडला जातो का नाही मला माहीत नाही. ती समोर जी ॲडव्हर्टाईजमेंट लागली ना, ती कस्टमाइज विलाजची आहे. आवर ब्लू प्रिंट फॉर कस्टमाइज विलाज, 2 BHK 29 lakhs धरून चला आणि 1 BHK 19 lakhs समजा. आणि तिथं 1 RK सुद्धा आहे, 14 lakh राऊंड फिगर सांगतो तुम्हाला. तर ते त्यांनी दिलेलं इथं या बिल्डिंगमध्ये वाटतं.
आम्ही पुढे बघू. सगळीकडे वेगवेगळे प्राईस दिलेले असतात. आता ते इकडचे जे बोर्ड आहे तिथं 2 BHK 25 लॅक्स दिले आणि 1 BHK 18 लॅक धरा. एक नवीन बिल्डिंग आहेत. एवढ्या उंच बिल्डिंग दिसत नाही. हे बाई ही उंचच आहे, तसं चांगली उंचच आहे. किती फ्लोअर आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे 7-8 फ्लोअरच्या बिल्डिंग झालेल्या आहेत. तिकडं समोर ती पर्पल कलरची बिल्डिंग दिसते ना, तिकडं भरपूर बिल्डिंग्स होतात आणि चांगले कन्स्ट्रक्शन दिसतात आहे सगळे. हा एक स्टेशनवरून रोड येतो आणि मी तिकडून आलो पण इकडं पण ह्या साईडला बघा बिल्डिंग्स वगैरे, म्हणजे स्टेशनच्या जवळच्या बिल्डिंग्स दाखवते मी तुम्हाला. बिल्डिंग्स वगैरे बनलेल्या आहेत तिथे ह्या साईडला, पण आपल्याला ह्या रोडने जायचं आहे कारण हा मेन रोड आहे कर्जत मुरबाड रोड. आणि समोर तुम्ही बघू शकता शॉप्स वगैरे झालेले आहेत, हॉटेल्स वगैरे सगळं आहे इथे. आणि हा मेन रोड आहे कारण बघू शकता तुम्ही एक सिमेंट काँक्रीटचा रोड आहे, सगळ्यात चांगला रोड आहे इथला. हे फर्निचर मार्केट इथं छोटंसं आहे पण सगळे हार्डवेअर फर्निचर मार्केट या साईडला आहे. समोर हार्डवेअरची दुकान आहे तिथे समोर, तर छोटंसं फर्निचर मार्केट पण तयार झालेलं आहे. ग्राम पंचायत असून म्हणजे वांगणीपेक्षा तर खूपच चांगलं आहे. वांगणी पण होईल डेव्हलप, असं नाही की पुढे होणार नाही, होईल डेव्हलप, पुढे होईल डेव्हलप. पण मला नेरळ खरोखर आवडतं आणि नेरळ रायगड जिल्ह्यामध्ये येतं. आणि इकडं आहे बघा मार्बलची दुकानं, तर स्टेशनच्या बाजूलाच आहे मार्बलची दुकानं, हार्डवेअरची दुकानं, परत फर्निचर वगैरे जवळच अवेलेबल आहे. अजंता टाईल्स, HM एंटरप्राइजेस वगैरे, श्री सावरिया टाईल्स. सगळं प्लायवूड वगैरे सगळं आहे तिथपर्यंत आहे. पुढं आहे का ना माहीत नाही पण इथपर्यंतच आहेत सगळे दुकानं. ती कबड खुर्च्या सगळं अवेलेबल आहेत. बघा इथं इलेक्ट्रिकची इलेक्ट्रॉनिक्सची सगळी दुकानं आहेत, टाईल्सची पण दुकानं आहेत. आणि बिर्याणी हाऊस तर सगळीकडे असतं आजकाल. बिर्याणी हाऊस भरपूर झाले आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी बिर्याणी हाऊस असतंच, केटरर्स. आता इथं कपड्याची दुकानं आहेत काही. हा एक रोड स्टेशनकडून येतो आणि स्टेशनच्या बाजूलाच बघा बिल्डिंग्स वगैरे झालेल्या नवीन. इकडं पण नवीन बिल्डिंग होते. इथे टॅक्सी स्टँड आहे. मी इकडून आलो, मी त्या साईडने आलो कारण मला वाटतं त्या साईडला जास्त डेव्हलपमेंट आहे, पण झालेली बरीचशी डेव्हलपमेंट झाली इकडे ह्या साईडला. या साईडला चिकन मटनची पण दुकानं आहेत रोडलाच. आणि कुठल्या तरी चौकात आलेलं आपण, मला माहीत नाही कुठला चौक आहे. आता या चौकातून कुठल्या दिशेला जाऊ? इकडे एक हॉटेल दिसतंय, तिकडे जाऊन मला लस्सी प्यायची, खूप ऊन पडलंय. बघू आपण लस्सी भेटते का तिथे. हे वा आनंद भवन हॉटेल आहे, पण साधं हॉटेल नाही, स्टे इन पण आहे, फॅमिली डायनिंग स्टे इन. इकडं भाजी मार्केट आहे, तर मी हॉटेल शोधते जिथे मी लस्सी पिऊ शकेल. बघू आता पुढे जाऊन हॉटेल भेटतं का. फळांच्या वगैरे भाजीच्या गाड्या तुम्हाला दिसतील, छोटे स्टॉल दिसतील तिथं समोर. एक आहे
हा पूर्ण मार्केट एरिया आहे इथला एवढा. पण इथं व्हेज हॉटेल नाही, सगळे व्हेज नॉनव्हेज आहे. मी नॉनव्हेज तर खात नाही आणि मला फक्त आत्ता लस्सी प्यायची, तर बघू चायनीज ठेले वगैरे आहेत. आणि मार्केट अर्धं बंद का दिसतं कारण की दुपार झालेली, फळांचे भाज्यांच्या गाड्या वगैरे चालू आहेत. पण कसं इथे मार्केट आहे, मार्केट मेन असतं, हॉस्पिटल मेन असतं, शाळा वगैरे, शाळेच्या बसेस दिसतं, म्हणजे इथं कॉन्व्हेंट वगैरे इंग्लिश स्कूल पण आहेत. लस्सी कुठे भेटेल, पण लस्सी शोधतो मी. या कर्जत मुरबाड रोडला लागून जे रस्ते आतमध्ये जात होते तिथे सगळीकडे बिल्डिंग्स वगैरे बनलेल्या आहेत आणि लोकंसुद्धा राहायला आलेले आहेत. ज्या लोकांनी अगोदरच इथे इन्व्हेस्टमेंट केली आहे किंवा फ्लॅट वगैरे घेतला आहे त्या लोकांना खरोखरच फायदा होईल, कारण की पुढच्या 1-2 वर्षात ह्या जागेचं पूर्ण रूपांतर झालेलं असेल आणि रिअल इस्टेटचा भाव पण वाढलेला असेल. तर तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायची असेल तर आत्ताच, प्राइसेस भरपूर कमी आहेत तर आत्ताच करा. मला ह्या रस्त्यावरून चालताना कुठलं मोठं हॉस्पिटल किंवा शाळा वगैरे असं काही दिसलं नाही, पण भविष्यामध्ये इथे शाळा हॉस्पिटल नक्की होतील. आणि ही जी बिल्डिंग आहे इथं मला गाळे वगैरे दिसले, रोड टच, आणि समोर एक स्मार्ट पॉइंट सुपर मार्केटसुद्धा होतं. आणि समोर ती बिल्डिंग दिसते ना, त्यापुढं मग बिल्डिंग झालेले नाहीत आणि पुढे उल्हास नदी आहे. पण चांगली गोष्ट नेरळ पश्चिमची मला हे वाटते की उल्हास नदी इथून लांब आहे, त्यामुळं पाणी येण्याची भीती वगैरे नाही. आता हा रोड तिसरा रोड आहे जो स्टेशनकडे जातो आणि इथे ह्या साईडला मला भरपूर चांगल्या चांगल्या बिल्डिंग्स, चांगले चांगले कन्स्ट्रक्शन दिसले. इथेसुद्धा सिमेंटचा रस्ता अगोदरच बनवलेला आहे आणि ह्या बिल्डिंग स्टेशनपासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहेत. समोर जो डोंगर दिसतो ना तो माथेरानचा डोंगर आहे. जर तुम्ही इथं राहायला आला तर दर विकेंडला तुम्ही माथेरानला जाऊ शकता. नेरळवरून मुरबाड माझ्या मते 1 तासाच्या अंतरावर असेल आणि भविष्यामध्ये मुरबाड टू पुणे म्हणजे जुन्नरपर्यंत ट्रेनसुद्धा होणार आहे असं मी ऐकलेलं आहे. हे समोर जे आहे ते कुठल्या तरी बिल्डरचं बुकिंग ऑफिस आहे आणि इथे बाजूलासुद्धा भरपूर चांगल्या चांगल्या बिल्डिंग्स झालेल्या आहेत. हा समोर जो गवताचा भाग दिसतो कदाचित तिथेसुद्धा काही वर्षात बिल्डिंग्स बनतील. आणि नेहमी तुम्हाला मी माझ्या व्हिडिओंमध्ये सांगत असतो हा जो भाग आहे खासकर बदलापूरच्या पुढे खोपोलीपर्यंत इथे रिअल इस्टेटचा भाव इतका वाढलेला का आहे, कारण की हा भाग नवी मुंबईला जोडला जाणार. एक वांगणी आणि बदलापूरच्या मधून एक हायवे होते पनवेलपर्यंत, खोपोलीवरून बसेस जातात नवी मुंबईला. आणि काही वर्षांनी अलिबागला आणि तळकोकणातसुद्धा कर्जतवरून रेल्वे जाणार हे नक्की. हे बघा ह्या बिल्डिंग ज्या आहेत ह्या स्टेशनपासून फार जवळ आहेत आणि गाळीसुद्धा अवेलेबल आहेत. मी इथे येऊन नेरळच्या पूर्वेचा पण भाग तुम्हाला दाखवायचं ठरवलं, कारण पूर्वेलासुद्धा काही बिल्डिंग झालेल्या आहेत. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडासा नेरळचा पूर्वेचा भागसुद्धा दाखवणार आहे. हा रोड शेलूकडून येतो, त्या साईडला पण बिल्डिंग झालेलं आहे आणि आपल्याला या साईडला जायचं आहे. हा स्टेशनजवळचा एरिया आहे, कदाचित हा रोड जातो स्टेशनला, बघूया आपण. पश्चिमेला पूर्ण फिरलो पण कुठेच लस्सी मिळाली नाही. त्यांना विचारलं ना की लस्सी कुठे भेटेल, ते म्हणतात पूर्वेला जा, पूर्वेला तुम्हाला भेटेल. हे बघा आलं रेल्वे स्टेशनजवळ. मला ते पटरी वगैरे दिसतं, रेल्वेचे लाईन्स दिसतात इथे. आणि इथे पार्किंग बनवली आहे स्टेशनला, जे कामाला जातात ना त्यांच्यासाठी पार्किंग बनवलेली, तिथे तुम्ही पार्किंग करू शकता. स्टेशनच्या एकदम जवळ आहे, PN पार्क असेल. फायनली एक व्हेज हॉटेल भेटलं,
समोर आहे, साई श्रद्धा हॉटेलचं नाव आहे. आता मी नेरळच्या ईस्ट साईडच्या मार्केटमध्ये स्टेशनजवळच आहे आणि इकडे ह्या साईडला डेव्हलपमेंट झाली का नाही बघूया. आज फ्रायडे नमाजचा दिवस त्यामुळं थोडी गर्दी आहे. नमाज सुटल्या लोक येतात ना, त्या साईडला मस्जिद आहे वाटतं. ते इकडं कोळी एरियाचं नाव मला माहीत नाही पण तिकडे डेव्हलपमेंट झालं असं रिक्षावाल्याने मला सांगितलं. संध्याकाळ झाली की या रोडला भरपूर गर्दी असते का? आता नाही बिलकुल, पण संध्याकाळ झाली की गाड्या येऊ पण नाही शकत एवढी गर्दी असते. हे भाजी मार्केट आहे बाजूला, चप्पलांची दुकान वगैरे, आणि ह्या साईडला वेज हॉटेल आहेत. तिकडच्या साईडला हॉटेल कमी आहेत भरपूर, म्हणजे आहेत पण ते चायनीजचे ढाबे, नॉनव्हेज खानावळ वगैरे. आणि आपण आलेलो छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, तिथं आलेलं आहे. समोर छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर मूर्ती आहे. मी हे मार्केट ह्याच्या आधी बघितलं नव्हतं, पण खूप मोठं मार्केट आहे आणि जबरदस्त मार्केट आहे. पहिल्यांदा या मार्केटमधून येतं, कारण आपण माथेरानलाच जातो, दुसरीकडं कुठं नेरळमध्ये फिरत नाही. पण मार्केट मस्त आहे, एकदम ओल्ड फील आहे मार्केटला. जुन्या टाईपचे माड्या वगैरे अजून आहेत इथे, त्यामुळे ते एकदम ओल्ड फील येतो गल्लीला. मलाच माहीत नाही मी कुठं आलो आहे, पण मार्केटपासून जरा लांब आलो आहे. इथे ग्रामदेवत छेडोबा देवस्थान नेरळ आहे आणि पुढे बघू बिल्डिंग्स वगैरे झालेल्या आहे. थोडी सावली लागलेली आहे, बरं वाटतं आहे. आज तापमान भरपूर आहे, 37 आहे, पण गरम होतं आहे. सकाळी एकदम थंडी वाजत होती, एकदम विचित्र आहे. मार्च महिन्यात पण थंडी वाजते म्हणजे चांगलं आहे. पण इकडं थोडा गाव टाईपच एरिया वाटतो. आपण बघूया नवीन बिल्डिंग्स वगैरे झालेले आहेत का. हे बघा, हे समोर घर आहे ना चॉकलेटी कलरचं, जुनं घर, माडी टाईप. मला अशी घरं खूप आवडतात. तुम्ही मुंबईमध्ये जर ईस्ट इंडियन विलेजमध्ये गेला ना, तिथं तर भरपूर सुंदर घरं दिसतील अशी जुन्या पद्धतीची. मी तिकडं पण जाणार आहे शूट करण्यासाठी आणि तुम्हाला दाखवेन. तेव्हा समोर वरद विनायक महागणपती देवस्थान मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. नेरळ हेटकळ आळी या ठिकाणाचं नाव आहे आणि वरती पण गणपतीच्या मूर्त्या आहेत. इकडं थोडं पुढं आल्यावर बिल्डिंग्स दिसायला लागल्या, पण त्या बिल्डिंग्स डोंगराच्या भरपूर जवळ आहेत आणि त्या डोंगराला कोणी टच करू शकत नाही. सह्याद्री येतो, संरक्षित आहे तो, तर त्यामुळे त्याला कोणी टच करू शकत नाही. आणि जो ईस्ट साईडचा जो हायवे ना, तिकडं आपण पोचलेलो आहोत, जो पुण्याला जातो त्या साईडला.
आले आहोत. हे गेट आहे समोर. इकडे थोडा डोंगराळ एरिया चालू होतो त्यामुळे इकडं मला नाही वाटत बिल्डिंग्स वगैरे झाल्या असतील. आणि हा पुणे मुंबई रोड आहे ना, जुना पुणे मुंबई रोड, त्यामुळं अजून पुढं बघायला लागेल. हां मग ते आपण इकडंच जाऊया या साईडला, इकडं कन्स्ट्रक्शन झाले असतील. रस्त्याच्या कडेला अशा एक दोन बिल्डिंग दिसतात इकडे. हा मेन रोड आहे इथला. कार डीलर्सचे शॉप वगैरे आहेत. आणि मला वाटतं वॉल्वो पण मिळते इथं. समोर वॉल्वो आहे. हा मुंबई पुणे मुंबई रोड असल्यामुळं इकडे ह्या साईडला ढाबे वगैरे खूप मिळतील तुम्हाला. ढाबे आणि गॅरेज वगैरे खूप मिळतील कारण इथं रिपेरिंगची कामं निघतात ना. अजून एक मंदिर लागलं छोटंसं. रस्त्याची किनारीच आहे. वडाचं झाड सुंदर. दुकानं वगैरे पण आहेत तिथं. आणि तिकडं मला थोडा लांब बिल्डिंग्स दिसतात. रस्त्याची किनारीच आहेत पण इथून लांब आहेत त्या थोड्याफार. इथं रस्त्याच्या किनारीच एक तळ आहे. बघू आपण आतमध्ये जाऊन. पूर्ण वॉकिंग ट्रॅक वगैरे बनवला आहे. चांगलं गार्डन सारखं आहे. मस्त तळ आहे. त्याच्याबद्दल माहीतच नव्हतं. कारंजा पण आहे. कदाचित रात्री चालू करत असतील. आणि बेंच वगैरे पण लावलेले आहेत लांब. तळ्याच्या साईडला ओपन जिम वगैरे बनवलेले आहे. दुसऱ्या साईडला छोटंसं आहे पण हा ओपन जिम. बेंच वगैरे पण लावलेले आहेत. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे बसण्यासाठी चांगलं आहे. बोटिंग वगैरे होत असेल पहिले. बोट्स आहे पण बोटिंग वगैरे कधी होत नाही. राजमाता जिजाऊ भोसले तलाव इथं बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र पण आहे. शिल्प आहे. सुंदर काढलं आहे. इथं रायगड जिल्हा परिषद अलिबाग महाराष्ट्र शासन. आणि ह्या गार्डनच्या बाहेरच हे जे तलाव आहे ना त्या बाहेरच यशोमंगल नेरळ ग्रामपंचायत कार्यालय आदिवासी मुलींचं शासकीय वसतिगृह नेरळ इथंच आहे. इथे श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान शाळा आहे का इथं? नाही मैदान आहे फक्त. काहीतरी स्टेज वगैरे बांधतात काहीतरी प्रोग्राम आहे इथं वाटतं. आणि ह्या रस्त्याला भरपूर शांतता आहे. दुकानं बिकानं बंद दुपार झाली ना म्हणून एकदम शांतता आहे. आणि इथं काहीतरी आहे माहीत नाही. इथली घरं भरपूर जुन्या पद्धतीचे. हे इथले राहणारे खूप जुने लोक आहेत. इथले हे जुनी घरं दिसतात ना. बैलगाडी इथे एक. पहिले होते म्हणजे शेती वगैरे होते इथे खूप पूर्वी. आता राहिलेले असेल थोडीफार म्हणून आता बैलगाडी वगैरे दिसत नाही. आमच्या कोकणामध्ये आम्हाला विकास पाहिजे पण आम्हाला असं
काँक्रीटचं जंगल नाही बनवायचं त्याला. चायनाने कसा आपल्या गावांचा विकास केला आहे, त्यांनी पूर्ण खातिरदारी घेतली की बा गावकऱ्यांना फायदा होईल त्या विकासाचा. म्हणजे त्यांनी हिरवळ नाही जाऊ दिली, झाडं नाही कापली, शेती जाऊ दिली नाही आणि आपल्या शेतकऱ्यांना फायदा पण होतो तसं केलं पाहिजे. तसं हे पण कोकणच आहे, रायगड जिल्हा आहे. चिकनचं दुकान, महाराष्ट्र चिकन सेंटर. परत आपण मार्केट एरियाकडे आलो. आपण हे बघा, ते टॉय ट्रेनचे ट्रॅक आहेत. माहीत नाही किती वाजता असते टॉय ट्रेन, बघू पुढे जाऊन. हे बघा इथे टॉय ट्रेन एक मॉडेल त्यांनी ठेवलेले स्टेशनजवळच. ट्रेन भेटेल बघा तिथं, ते ती टॉय ट्रेन. तर तुम्हाला बसायचं असेल ना त्या गाडीमध्ये तर सकाळी लवकर या. पावसाळ्यामध्ये ती बंद असते पण आता हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात चालू असते वाटतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पूर्ण नेरळभर फिरलो मी, पूर्ण नेरळ तुम्हाला दाखवला ईस्ट आणि वेस्ट. आय होप तुम्हाला आवडला असेल. मी तुमच्यासाठी असे चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहीन. प्लीज माझे जुने पण व्हिडिओ बघा, लाईक शेअर सबस्क्राईब. फ्री चॅनल आहे, कमेंट करायला विसरू नका. जोपर्यंत नवीन व्हिडिओ येत नाही तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.